नमस्कार ब्यूटीफुल हमेशा मराठी चॅनल मध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला पोटाची जी चरबी असते त्याला तुम्ही 3 स्टेप मध्ये कशी घालवू शकता ते सांगणार आहे। पोटाची जी चरबी असते ती दिसायला खूपच खराब दिसते आणि एवढंच नव्हे तर ही खूप साऱ्या आजारांना पण आमंत्रण देते, जसं ब्लड प्रेशर किंवा हार्टचा प्रॉब्लम आणि भरपूर छोट्या छोट्या अजून गोष्टी। तर अशा सर्व गोष्टींपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर हे 3 स्टेप तुम्हाला नक्की बघायला पाहिजेत। तसंच तुम्हाला माहिती असेल की एकाच ठिकाणी बसून जर आपण काम केलं तेव्हा खूप जास्त प्रमाणात आपण नुसतं खात गेलो आणि बसत गेलो आणि काही आपल्या शरीरासाठी एक्सरसाइज नाही केली तर हळूहळू आपल्या पोटाची जी चरबी आहे ती बनू लागते आणि ही दिसायला खूप खराब पण असते। तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे स्टेप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही आपल्या पोटाची जी चरबी आहे खूपच सोप्या रीतीने घालवू शकणार आहात। तर सर्वात पहिले स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचंय की मॉर्निंग वॉक घ्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं पोट साफ झालं की तुम्हाला मॉर्निंग वॉकसाठी 20 ते 30 मिनटासाठी जायचं आहे। जर तुम्ही रोजाना असं केलं तर तुमची पोटाची जी चरबी आहे ती हळूहळू कमी होणार आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला उपाशी पोटी गुणगुण्या पाणीमध्ये निंबूचं रसाला टाकायचं आहे आणि याला मिक्स करून तुम्हाला प्यायचं आहे। जर उपाशी पोटी तुम्ही हे निंबूचं रस पिलं तर तुमच्या शरीरामधले जेवढे पण एक्स्ट्रा फॅट आहे ते कमी होणार, कारण की निंबूमध्ये असतं विटॅमिन सी, पोटॅशियम, जे आपल्या शरीरातल्या एक्स्ट्रा फॅटला बर्न करण्यासाठी खूपच महत्त्वकार आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा स्टेप सांगते। तर भरपूर लोक काय करतात, पोटाची जी चरबी आहे त्याला कमी करण्यासाठी जेवण करत नाही, हे एकदम चुकीचं आहे। तुम्हाला रोज सकाळी उठून नाश्ता करायचा आहे, नाश्त्याला कधी स्किप करू नका आणि तुम्हाला उकडलेल्या भाज्यांचं किंवा उकडलेल्या वस्तूंचं सेवन जास्तीत जास्त करायचं आहे आणि जे तळलेल्या वस्तू असतात त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे। होऊ शकेल तर त्यांचं सेवन तुम्ही बिलकुल पण नका करू आणि तुम्हाला रात्रीचं जे जेवण आहे ते थोडंसं कमी करायचं आहे। चपातीचा समावेश आपल्या जेवणामध्ये करा तर भाताचा समावेश बिलकुल पण करू नका। जर तुम्हाला भात खायची इच्छा असेल तर तुम्ही ब्राऊन राईस पण खाऊ शकता आणि एवढंच नाही तर जेवणामध्ये प्रोटीनयुक्त जे पदार्थ असतात त्यांचा समावेश करा। याच्यामुळे तुमच्या शरीरातला जो एक्स्ट्रा फॅट आहे तो कमी होणार आणि तुम्हाला शक्ती पण भरपूर जास्त प्रमाणात भेटेल। तर हा होता आपला दुसरा स्टेप। चला बघूया आता तिसरा स्टेप। अनेकदा आपण बघितलं असेल की भरपूर लोक जे आहेत ते रात्रीचे जागतात आणि ते भरपूर कमी झोप घेतात। तर जर तुम्ही असे करत असाल तर हे खूपच खराब गोष्ट आहे, कारण की याच्यामुळे तुमच्या शरीरातली जी कॅलरी आहे ती वाढते। म्हणून आपली जी झोप आहे ती 6 ते 7 तास व्हायलाच पाहिजे। जर याच्यापेक्षा कमी होत असेल तर शरीरात कॅलरी वाढेल आणि कॅलरी वाढली की आपलं वजन पण वाढेल। म्हणून आपल्या वजनसाठी तुम्हाला नियमितप्रमाणे चांगल्याने झोप पण घ्यायची आहे। तर ह्या होत्या त्या 3 गोष्टी जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही यांना लक्षात ठेवलं तर तुमच्या पोटाची चरबी खूपच लवकर कमी होऊन जाणार आणि तुमचं पोट पण बाकी लोकांसारखं सपाट दिसेल। तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला भेटणार अशाच चांगल्या अशा व्हिडिओसोबत। तेव्हापर्यंत धन्यवाद।